सर्व विभाग आपल्याला सुरू होताना दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी कॉलेजेस असतील मंदिरं असतील कॉलेज पर्टिक्युलरली ज्युनियर कॉलेजेस आणि हायस्कूल वगैरे हो तर हे सर्व बाजारपेठा वगैरे हो सर्व ओपन होताना आहे परंतु सिनियर कॉलेजच्या बाबतीत मात्र कुठलीही पावलं उचलताना शासन दिसत नाही आहे आदरणीय मंत्री जे आहेत उदयजी सामंत साहेब हे म्हणत आहेत दिवाळीनंतर कॉलेजेस सुरू वगैरे हो करण्याबद्दल आम्ही विचार करत आहोत म्हणजे ते निश्चितच फक्त विचार करणार आहेत अजून कॉलेज उघडणार की नाही याबद्दल ते निश्चित असं काहीही सांगत नाहीत माननीय दादाजी भुसे साहेब देखील अॅग्रिकल्चर कॉलेजबद्दल काहीही बोलत नाही आहेत आणि दिवाळीनंतर कॉलेजेस सुरू होणार की नाही होणार याबद्दल देखील त्यांनी काही सांगितलेलं नाही तर आपली विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन्ही आदरणीय मंत्र्यांना आहे की त्यांनी निश्चित या संदर्भात काहीतरी पावलं उचलली पाहिजे आणि ही कॉलेजेस सुरू केली पाहिजे तर याचं कारण असं आहे की मार्केट ओपन झालेलं आहे सर्व ठिकाणी कुठली भीती न बाळगता लोक आता खरेदी करत आहेत मास्क वगैरे वापरत आहेत तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु मार्केट वगैरे ओपन झालेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मंदिराच्या घंटा देखील वाजलेल्या आहेत आणि मंदिरं देखील उघडलेली आहे मग मंदिरं उघडतायत लोकं त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत ही देखील चांगली गोष्ट आहे तिथं देखील कुठली भीती करोनाची दिसत नाही आहे मार्केटमध्ये आपल्याला ती भीती दिसून राहिलेली नाही त्यानंतर शाळेची घंटा देखील वाजलेली आहे आणि शाळेमध्ये देखील सुरू झालेला आहे विद्यार्थी शाळेमध्ये जात आहेत इथं देखील आपल्याला कुठली भीती करोनाची तिसऱ्या लाटेची दिसत नाही मग याबाबतीत आपण पहिल्यांदा तर वर्षातहीचं धन्यवाद देऊ मॅडमला की त्यांनी हे पाऊल उचललं आणि या विद्यार्थ्याच्या हिताचा विचार केला आता कुठंतरी मुलं शाळेत येत आहेत आहेत अभ्यास आहेत प्रत्यक्ष शिक्षण घेत आहेत आता आपण जर बघितलं तर ऐंशी टक्क्याहून अधिक शाळा राज्यात पहिल्याच दिवशी सुरू पण झाल्या मुलांची उपस्थिती देखील शंभर टक्के होती आणि ही संख्या वाढत जाणार आहे मग इथं कुठलीही भीती करोनाची किंवा तिसऱ्या लाटेची आपल्याला दिसत नाही आहे त्यानंतर मेडिकल कॉलेज सुरुवातीपासून सुरू आहेत अमित देशमुख साहेबांचं आपण अभिनंदन करू व धन्यवाद देखील देऊ की त्यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीनं काही प्रॉब्लेम येऊ दिला नाही आणि त्यांचं लसीकरण करून व्हॅक्सिनेशन करून विद्यार्थी रेग्युलरली त्या ठिकाणी प्रॅक्टिकल करत आहेत त्याचबरोबर ते कॉलेज देखील त्या ठिकाणी त्यांचं सुरू आहे मग इथं देखील आता कुठली भीती करोनाची कोणीही बाळगलेली नाही किंवा ना बाळगण्याचं ना कारण देखील नाही विमान वाहतूक सुरू झालेली आहे बस वाहतूक सुरू झालेली आहे रेल्वे वाहतूक सर्व सुरळीत सुरू आहे कुठही करोनाची फारशी भीती तिथं राहिलेली नाही किंवा बाळगले जात नाही आहे अर्थात करोनाचे पेशंटही तसेच कमी झालेले आहे आणि ते कारण असेल परंतु बाजारपेठा सुरू झालेल्या आहेत मॉल सुरू झालेले आहेत हॉटेल सुरू झालेले आहेत चित्रपटगृह देखील सुरू झालेले आहेत मग हे सर्व सुरू आहे आणि या दरम्यान आपण निवडणुका देखील होताना बघितलेल्या आहेत जिल्हा परिषदचं नुकतंच निवडणूक झाली रिझल्ट आले आणि यामध्ये आपण पाहिलं की पंच्याऐंशी जिल्हा परिषदा आणि एकशे चौवेचाळीस पंचायत समितीच्या पोटनिवडणुका ची मतमोजणी देखील झाली आणि निवडणुका देखील पार पडल्या मग तिथं कोणालाही शासनाला भीती वाटली नाही करोनाची की लोकांना करोना, कि करोना होईल किंवा काय किंवा तिसरी लाट येईल मग हे असं जर आहे बाकी सर्व विभाग जर सुरू आहे तर कॉलेजचे विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित का ठेवले जात आहे त्यांना करोनाची का भीती दाखवली जात आहे त्यांना त्यांचं लसीकरण का करून घेतलं जात नाही आणि त्यांना त्यांचे प्रत्यक्षात शिकवणं का सुरू होत नाही आपला प्रश्न आहे माननीय उदयजी सामंत साहेबांना की नक्की दिवाळीनंतर तुम्ही कॉलेज सुरू करणार आहात का की फक्त पुन्हा एकदा या बाबतीत घोषणाच असणार आहे आणि पुन्हा आणखी लांबणीवर ही गोष्ट टाकली जाणार आहे त्याचबरोबर माननीय कृषी मंत्र्यांना देखील आपला प्रश्न राहणार आहे की व्हॉट अबाउट अॅग्रिकल्चर कॉलेज रिओपनिंग अॅग्रिकल्चर कॉलेजचं प्रत्यक्षात जे सत्र आहे किंवा प्रत्यक्षात जे शिकवणं आहे शिक्षण आहे ते आपण कधी देणार आहात त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या शिक्षकांची आणि त्यांची भेट कधी होणार आहे कारण इतर सर्व विभागाच्या भेटीगाठी झाल्यात त्या ठिकाणी त्यांचं सुरळीत सुरू झालेलं आहे मग याबाबतीत आपण पुन्हा एकदा विनंती करू आदरणीय दादाजी साहेबांना आपल्या खात्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार ते करत असताना या कृषी शिक्षणाकडे मात्र त्यांनी फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही आहे तर त्यांनी ते द्यावं आणि हे कॉलेजेस ओपन करण्याच्या संदर्भात निश्चित प्रयत्न करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे त्यांच्याकडून तर हे सर्व काही होतं आपल्या दोन्ही मंत्र्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय आपण आव्हान करतोय की हे कॉलेजेस आता सुरू करा या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येऊ द्या प्रत्यक्ष त्यांचं लसीकरण वगैरे करण्याच्या संदर्भात देखील आपण कॉलेजेसमध्ये देखील तुम्ही तशा हालचाली करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांचे दोनही डोस पूर्ण झालेले आहेत किंवा काही विद्यार्थ्यांचा एक डोस झालेला आहे तर दुसरा डोस तुम्ही कॉलेजमध्ये देखील त्यांना प्रोव्हाइड करू शकता आणि आता लसीदेखील उपलब्ध आहेत ल कुठल्याही पद्धतीनं संसर्ग फार मोठ्या प्रमाणात नाही आहे तर अशा स्थितीमध्ये इतर सर्व विभाग जर सुरू झालेले आहेत तर सिनियर कॉलेज किंवा हे जे अकृषी आणि कृषी विद्यापीठ आहेत तर इथं कॉलेजेस सुरू झाले पाहिजे अशी अपेक्षा बाळगूया थांबूया धन्यवाद